हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी साधना साधना स्पेशलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण घटस्थापना कशी करायची हे पाहणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला सर्वात आधी घर स्वच्छ करून घ्यायचे आहे, तसेच सर्व वातावरण हे प्रसन्न ठेवायचे आहे. तर देव हे आपण स्वच्छ करून घेतले आहे. त्यानंतर देवांवरती पंचामृत असे घालून घ्यायचे आहे. पंचामृताने देवाला आंघोळ घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे नंतर पाणी घालून व्यवस्थित देव पुन्हा एकदा पंचामृत घातलेलं पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे. देवघरामध्ये आपल्याला नव कोर, त्याचबरोबर लाल रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. या अंथरलेल्या वस्त्रावरती आपल्याला विड्याची पाने, आपल्याकडे जेवढे देवाचे टाक आहेत तेवढी विड्याची पाने ठेवून घ्यायची आहेत. त्याचबरोबर आता जे आपले देवाचे टाक आहेत ते पुसून या प्रकारे या पानांवरती ठेवून घ्यायचे आहेत. याचप्रमाणे प्रत्येक पानावरती आपल्याकडे जे देवाचा टाक आहे तो प्रत्येक वेगवेगळ्या पानावरती टाक ठेवून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपल्याकडे जे उभ्या मूर्ती असतील त्या सुद्धा पानांवरती ठेवून घ्यायच्या आहेत. प्रत्येकाची घट बसवण्याची पद्धत ही वेगळी असू शकते. आपल्या सोयीनुसार आणि आपल्याला जे रुजेल त्यानुसार आपण घटस्थापना करायची आहे. तर आता इथे घट बसवण्यासाठी मी एक जाडसं कापड अंथरलं आहे. त्यावरती एक पितळेचं ताट घेतलेलं आहे. ते ताट बसेल या पद्धतीनं. तुम्ही जर वरती सरफेसला जर हे बसवत असाल तर ते व्यवस्थित बसू शकतं. मी खाली बसवतीये. त्यावरती एक पत्रावळी घालून घ्यायची आहे, जी साधी पानांची पत्रावळी असते. त्याचा वापर घट बसवण्यासाठी केला जातो. आता याच पत्रावळीवरती आपल्याला शेतातील जी माती असते ती घालून घ्यायची आहे. माती ही खूप घालायची नाहीये, अगदी थोडी जागा ठेवून माती घालायची आहे, कारण माती थोडी ही नंतर फुगते. आता याचबरोबर मी याच्यात 5 प्रकारचे धान्य घेतले आहे. गहू, बाजरी, नाचणी, हरभरा, सातू. याच प्रकारचे तुम्ही 5, 7 किंवा 11, 9 असे धान्य घेऊ शकता. आता या पद्धतीने हे धान्य सगळे असे पेरून घ्यायचे आहेत. आपल्याला मध्ये थोडासा खड्डा करून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर कडेने थोडेसे जास्त धान्य घालून घ्यायचे आहे. आता या पेरलेल्या धान्यावरती मातीचा अगदी पातळ असा थर देऊन घ्यायचा आहे. धान्य झाकून घ्यायचे आहे, यामुळे धान्य व्यवस्थित उगवण्यास मदत होते. आपण जो मातीचा घट बाजारातून आणलेला आहे तर तो घट या प्रकारे मधोमध ठेवायचा आहे. खड्डा केल्यामुळे याला व्यवस्थित असं बसला जातो. आता या घटामध्ये थोडे पाणी घालून घ्यायचे आहे. पाणी घातल्यानंतर यामध्ये हळदी कुंकू घालून घ्यायचे आहे. त्याचबरोबर घटालाही हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे. तुम्ही यावरती स्वस्तिकही काढू शकता किंवा 5 नामही हळदी कुंकवाचे ओढू शकता. याचबरोबर यामध्ये नाणे, सुपारी, अक्षदा, फुलं, दुर्वा घालून घ्यायचे आहे. आता हा जो बाजारामध्ये आपण घटाचे सामान आणतो त्यामध्ये अशा प्रकारचा नाडा मिळतो, तो घटाच्या भोवती बांधून घ्यायचा आहे. विड्याची 5 पाने किंवा आंब्याचा ढाळा घेऊन घटावरती या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. आता आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. नारळ घेताना नेहमी छोटा घ्यायचा आहे, कारण घटाचा जो वरचा भाग तोंडाचा असतो तो बऱ्यापैकी छोटाच असतो. आणि हा नारळ यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे. आता देवाचे जे आपण ताक ठेवले आहेत तर त्या देवांना गंध लावून घ्यायचा आहे. चंदनाचा, गंधगोळीचा, गुलाल,
आपल्या आवडीनुसार किंवा आपण जो दररोज देवांना गंध लावून घेतो तो गंध देवांना लावून घ्यायचा आहे. त्याचबरोबर जर देवी असेल तर तिला हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे. सर्व देवांना हळदी कुंकू गंध लावून झाल्यानंतर आपल्याला घटाला पहिली माळ घालायची आहे. पहिली माळ ही पानांची म्हणजेच विड्यांच्या पानांची असते. 5 किंवा 7 पानांची या पद्धतीनं माळ करून घटाच्या भोवती बांधून तसेच वरती एखाद्या वस्तूला किंवा मी इथे देवघराला वरती बांधली आहे अशा पद्धतीने माळ ही बांधून घ्यायची आहे. तसेच देवीचा टाक किंवा तुमच्याकडे उभी देवी असेल तर तिची खणा नारळाने किंवा अगदी आपल्या पूजेच्या साहित्यात जी ओटी मिळते त्या ओटीने तिची ओटी भरून घ्यायची आहे. आता मातीमध्ये जे आपण धान्य पेरले आहे त्यावरती थोडे पाणी अशा प्रकारे शिंपडून घ्यायचे आहे. घटामध्ये आपण पाणी टाकले आहे त्यामुळे जास्त पाणी टाकायचे नाही. त्या घटातील पाणी हळूहळू मातीत येऊन पूर्ण माती भिजली जाते. तुम्ही जर जास्त पाण्याचा वापर केला तर ते धान्य कुजले जाते, त्याचबरोबर नीट उगवत नाही, त्यामुळे पाणी हे कमी घालायचे आहे. घटाला 9 दिवस संपूर्ण तेवत राहणारा समयी किंवा दिवा लावण्याची पद्धत आपल्याकडे आहे. त्याच पद्धतीने थोड्या मोठ्या आकाराची समयी किंवा दिवा घेऊन वातही त्याची थोडी मोठी करून घ्यायची आहे आणि घटाच्या उजव्या साईडला या पद्धतीने समयी ठेवून घ्यायची आहे. अखंड दीप आपल्याला 9 दिवस तेवत ठेवायचा आहे. त्याचबरोबर अगरबत्ती धूप यांचा समावेश पूजेमध्ये करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपली घटस्थापना झालेली आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असल्यास एक लाईक करा, कमेंट करा, तसेच चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, ऑल बटनवर क्लिक करा. यामुळे पुढील नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल.